नमस्कार, वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की बैठकीत प्रामुख्याने ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली असून जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत निवडणुका नकोच. अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मंत्र्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत चर्चा झाली. आगामी काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील त्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षण अबाधित राहिल्या पाहिजे ही भूमिका पक्षाची असताना पुढे कसं जायचं आहे त्याबाबतीत चर्चा झाली. भुजबळ साहेबांना त्याबाबतीत जबाबदारी दिलेली आहे, जे न्यायालयीन लढा आहे त्याच्यात ते लक्ष घालतील. त्याचबरोबर जे डाटा तयार करायचा आहे त्यांच्यासोबत सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठक होणार आहे आणि पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणशिवाय निवडणुका नको. त्या पद्धतीने जे काही कायदेशीर मार्ग आहे ते भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली ते पुढे जातील आणि पक्ष त्या पद्धतीने पुढे जाणार. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोविडचे आकडे वाढत आहेत त्याची पण एक चिंता आहे. त्यासाठी पक्षाचे शिबिर हे नियोजित होते जानेवारी महिन्यामध्ये, इतर कार्यक्रम नियोजित होते सार्वजनिक, ते सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. कुठलीही गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री असतील, नेते असतील, कोणी घेऊ नये या प्रकारे पुढे पक्षाचं कामकाज चालेल. त्याचबरोबर जे मंत्री असतील ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पालकमंत्री असताना ती जबाबदारी पार पाडतील, संपर्कमंत्री असताना पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे अधिकाऱ्यांचा त्यांच्या विभागाचा आढावा घेणं, पक्षाचे जे महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधणे आणि आगामी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी जे कार्यक्रम निश्चित झालेलं आहे त्याच्या बाबतीत सदस्यता अभियान याची पण चर्चा झाली. एकंदरीत आगामी जे काही निवडणुका होतील त्याची तर तयारी करण्याचा पक्षाने निर्णय घेतलेला आहे, पण जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा विषय सुटत नाही तोपर्यंत निवडणुका नको या भूमिकेवर पक्ष ठाम आहे. 1 ते 4 जानेवारी तारखेदरम्यान मुंबईत 33,352 कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून ओमिक्रॉन हा फक्त 30% इफेक्टिव्ह असल्याचे कळत आहे. म्हणून घाबरायची गरज नाही, तसेच ठाकरे पवार सरकारने कोविडची भीती पसरवू नये असे मत भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी मांडले. ठाकरे पवार सरकारने कोरोनाचा भय टेरर फैलवू नये. त्यांचे आकडे मुंबईत गेल्या 4 दिवसात 1 ते 4 जानेवारी दरम्यान 33,352 पॉझिटिव्ह आले, 29,276 असिम्प्टोमॅटिक म्हणजे काही झाले नाही. हॉस्पिटलमध्ये 4 दिवसात ऍडमिट 2,300 झाले आणि डिस्चार्ज घरी पाठवण्यात आले 2,705. कोरोना ओमिक्रॉनचं सायकल 3-4 दिवसात आहे, इफेक्टिव्हिटी फक्त 30% आहे. घाबरायची गरज नाही आहे. ठाकरे पवार सरकारच्या नेत्यांना कोरोना कमाल आहे, कॉन्ट्रॅक्टसाठी भय पैदा करू नये. बुलीबाई ऍप याच्यावर भाजप आमदार राम कदम आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की या ऍपद्वारे मुस्लिम महिलांबद्दल आणि हिंदू समाजाबद्दल अपमानास्पद गोष्टी समोर आल्या असून त्यांनी हिंदू समाजाला याबद्दल माफी मागावी. मुस्लिम महिलाओं के बारे में बुलीबाई ऍप के द्वारा कुछ बदनामी वाली बातें सामने आई. षड्यंत्र के तहत कुछ लोगों ने तुरंत हिंदू समाज को बदनाम करने का दुस्साहस किया. हालांकि वास्तव यह है कि कुछ ऐसे ऐप इसके अतीत में भी है, वर्तमान में भी है,
कि जिन ऐप के द्वारा हिंदू महिलाओं के प्रति भी इसी प्रकार की बदनामी वाली बातें उन ऐप में हैं। तो जब कोई ऐप बनता है तो वह ऐप बनाने वाले लोग अपनी मार्केटिंग के लिए इस प्रकार की बदनामी वाली बातें उस ऐप में डालते हैं। यह उनकी विकृत मानसिकता है, इसमें किसी धर्म का कोई संबंध नहीं है। पर यह सच्चाई मालूम होते हुए भी कुछ लोगों ने षड्यंत्र के तहत हिंदू समाज को बदनाम किया। क्या वे लोग अब हिंदू समाज की माफी मांगेंगे? उन सारे लोगों को भली भांति यह पता है कि इसमें हिंदू धर्म का या हिंदू समाज का कोई हाथ नहीं है, तब भी उन्होंने जानबूझ करके सियासत करते हुए हिंदू समाज को बदनाम किया। उन सारे लोगों को हाथ जोड़ करके हिंदू समाज की माफी मांगनी हुई। सांगली मध्ये आज केंद्र सरकारने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना महापुरुषांच्या यादीतून नाव वगळल्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा संवर्धन समितीच्या वतीने केंद्र सरकार आणि केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवलेचे निषेध व्यक्त करण्यात आले। सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा अपमान करणारे मोदी सरकार, सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा अपमान करणारे केंद्र सरकार। केंद्र सरकारचा जो सामाजिक न्याय विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे आणि त्या संस्थेनं केंद्राच्या वतीनं काय महापुरुषांची नावं डिक्लेअर केलेली आहेत ती यासाठी की त्या महापुरुषांची जयंती ज्या वेळेस ज्या ज्या तारखेला आहे त्यावेळेस केंद्र सरकार त्या जयंतीच्या खर्चासाठी मदत करत असतं। अशा प्रकारची एक मोठ्या प्रबोधनकारांची किंवा महापुरुषांची यादी शासनाने डिक्लेअर केली केंद्र सरकारनं। त्या केंद्र सरकारच्या यादीमध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं नाव नाही हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारला सामाजिक न्याय विभागाला विचारणा करण्यात आली। त्यावेळेस त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत चेअरमन आहेत ते विकास त्रिवेदी त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे सुप्रसिद्ध प्रतिष्ठित नसल्यामुळे आम्ही त्या यादीमध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलेलं नाही। हे त्यांचं मत, हे त्यांचं उत्तर, हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचा या देशाचा अपमान करणार आहे। सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे भारतातच नव्हे तर ह्या भारताचं नाव परदेशात ज्यांनी आजरामर केलं त्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं नाव सामाजिक न्याय विभागामध्ये त्या महापुरुषाच्या यादीमध्ये येत नाही। याला सर्वस्व सामाजिक न्याय मंत्र्याचे सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत रामदासजी आठवले हे त्याला जबाबदार आहे। किंवा बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या संदर्भामध्ये कामकाज झालं, ती यादी तयार झाली, ती यादी मंत्र्यांच्याकडे जात असते आणि मंत्री ती तपासत असतात, मग त्या तपासणीमध्ये रामदास आठवलेंच्या नजरेतून अण्णाभाऊ साठे कसे सुटले याचा फार मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून रामदास आठवलेंचा सुद्धा मी निषेध करतो आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये वगळणाऱ्या केंद्र सरकारचं मोदी सरकारचं आम्ही झार निषेध करतो। आणि या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन या सांगली जिल्ह्यामध्ये 25 जानेवारीला एक मोठा मोर्चा करून आम्ही याचा निषेध व्यक्त करणार आहोत। मुंबई शहरात आज तब्बल 1072 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोना चाचणी करण्यासाठी नवी मुंबई येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसून येत आहे। ठाण्यात वागळे इस्टेट भागातील संकल्प विद्यालयात आज 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा शुभारंभ आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी परिसरातील 500 मुलांचे लसीकरण करण्यात आले। 15 ते 18 वयोगटामध्ये आजपासून चालू केलेलं लसीकरणाची सुरुवात आहे। मला आजचा पहिला डोस इथल्या माध्यमातून वागळे इस्टेटमध्ये आहे। 18 नंबरमध्ये 500 मुलांना आजचं द्यायचं आम्ही केलेलं आहे। तर मला वाटतं चांगला रिस्पॉन्स आहे, चांगल्या मुलं पण या उत्सुकतेने घेत आहेत आणि मला वाटतं लवकरात लवकर या विभागामध्ये वागळे इस्टेटमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर लसीकरण 15 ते 18 वर्ष पूर्ण करण्याचा निश्चित सन्माननीय पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील, राजन विचारे असतील, त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक घंत्रीकर ठिकाणशी पण काल फोनवरती बोलणं झालेलं आहे। त्यांची कोरोना टेस्ट झाल्यानंतर त्यांना कोरोना झाला आहे पण तब्येत त्यांची चांगली आहे। काही लोकांनी काळजी करू नये, आपण पण मला ठाण्याच्या जनतेला अशी विनंती करायची की आपण पण
तोंडाला मास्क सॅनिटायझर सगळं वापरून आपण लोकांमध्ये जायचं आहे. आजार गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नये असं माझी विनंती आहे ठाण्याच्या जनतेला. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वाढत्या कोरोनाला घेऊन कोणी दंड देईल तेव्हा काळजी घेण्यापेक्षा नागरिकांनी स्वस्फूर्तीने कोविडचे नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना दिले आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. आपल्याला असं वाटलं होतं की करोनाच्या सावटातून आपण दूर जाऊन नवीन वर्ष साजरं करू, परंतु नवीन वर्षासोबतच ह्या तिसऱ्या लाटेचं संकट आपल्यासमोर उभं ठाकलेलं दिसतंय. गेल्या केवळ 8-10 दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत जवळजवळ चौपटीने वाढ झालेली आहे. ही आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मला सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करायचं आहे की आता केवळ कुणीतरी दंड करेल, कुणीतरी काही शिक्षा देईल या दृष्टीने नियम पाळणे बंद करून आपण स्वयंस्फूर्तीने नियम पाळले पाहिजेत. कारण या लाटेचा प्रसार जर आपण बघितला तर आपल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. जगभर काय चाललं आहे आपण पाहतोय. याला स्वयंशिस्त हे एक अत्यंत प्रभावी उत्तर आहे. दुसरी गोष्ट, लसीकरणामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 6 लाख लोक असे आहेत की ज्यांचा दुसरा डोस ड्यू झालेला आहे परंतु त्यांनी तो अद्याप घेतलेला नाही. ही थोडी गंभीर बाब आहे. जगभरातले तज्ज्ञ सांगतात की लसीकरण हे या नव्या लाटेच्या मध्ये एक अत्यंत चांगलं सुरक्षा कवच आहे. कोविडपासून जर का कमीत कमी उपचारापासून आपल्याला बरं व्हायचं असेल तर लसीकरण निश्चितपणे मदत करते. हे आता अतिशय स्थापित झालेलं सत्य आहे. त्यामुळं लसीकरणाच्या बाबतचे सगळे गैरसमज आपण दूर करावेत आणि खुलेपणाने आपण आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्राशी संपर्क करावा. ज्यांचा पहिला डोस अजून शिल्लक राहिलेला आहे त्यांनी तर तातडीने हे करणं आवश्यक आहे. कारण ही लाट अतिशय जोमाने पसरत आहे, वेगाने पसरत आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, सर्वांना त्याची बाधा होत चाललेली आहे. म्हणून आपण लसीकरणाकडे लक्ष द्यावं आणि स्वयंस्फूर्तीने आपण आता जे काही आपले त्रिसूत्री आहे कोविडची ती पाळावी असं मला सर्वांना मनापासून सांगायचं आहे. धन्यवाद. भाजपमध्ये कार्यकर्त्यांची दखल कशी घेतली जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वरिष्ठांनी पुन्हा एकदा भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली असे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दोडामार्ग येथे व्यक्त केले. खरं म्हणजे मी सगळे माझे वरिष्ठ आहेत, दखल कशी भारतीय जनता पक्षात घेतली जाते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कालचं आहे की मी राजीनामा देतो याचा अर्थ मी काय पार्टीवर नाराज नव्हतो, नेत्यांवर नाराज नव्हतो. मी 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की माझ्या कामाच्या व्यापामुळे मला जास्त लक्ष देता येणार नाही आणि म्हणून मी राजीनामा दिला. मी कुठल्या पराभव झाला किंवा अमूल झाला म्हणून मी राजीनामा दिला नव्हता. मला एक सार्थक मिळेल की भारतीय जनता पक्षाने 19 पैकी 11 जागा आल्या. 3-3 पक्ष एकत्र असताना आज पूर्ण प्रशासन आघाडी सरकारने राबवलं. 3 मंत्री या ठिकाणी येऊन बसलेले होते. पोलिसांचा पूर्णपणे फोर्स या ठिकाणी वापरला गेला. तरी पण इथल्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या बँडेंना त्या ठिकाणी स्वीकारलं. अजून काय पाहिजे? केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने 15-18 वयोगटातील मुला मुलींना कोविड लसीकरण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी किनवट आदिवासी बहुल भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लामपूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेतली. शासनाने जे काही निर्देश दिलेत 15-18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरणाच्या अनुषंगाने ते प्लॅनिंग करण्यासाठी सर्व मुलांचं 100% लसीकरण करून घेण्याच्या अनुषंगाने आज बैठकीचं आयोजन सन्माननीय शिंदे सरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही सर्व मुख्याध्यापकांना या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे. सर्व मुलांचं लसीकरण या ठिकाणी आम्ही 100% येत्या 5-6 दिवसांमध्ये करून घ्यायचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. या बैठकीच्या माध्यमातून आता करणार आहोत की आपल्या 15-18 वर्ष वयोगटातील सर्व मुलांचं कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किंतु परंतु न ठेवता लसीकरण करून घेऊन आपलं गाव आपलं घर आपला देश आपला जिल्हा सुरक्षित कसा होईल या कोरोनाच्या महामारीच्या अनुषंगाने एवढं आव्हान आम्ही या ठिकाणी या माध्यमातून करणार आहोत.
वर्धेत भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या नेतृत्वाखाली भाजप ओबीसी मोर्चाने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा असे निवेदन करत मुर्दाबादच्या घोषणा केल्या. तसेच जर राजीनामा दिला नाही तर भारतीय जनता युवा पार्टी ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा पण यावेळी दिला. महाराष्ट्रात या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तीव्र असे आंदोलन आहे. आम्ही आज कोरोनाची स्थिती पाहता नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून एक शिष्टमंडळाच्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे हे निवेदन देणार आहे की या मंत्र्याला आवर घाला. जर आपण आवर घालणार नसेल तर ओबीसी जनता याला रस्त्यावर उतरून जोडे मारण्याचा कार्यक्रम मात्र आमची महिला आघाडी आणि ओबीसी समाज करेल एवढं मात्र निश्चित. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. खामगाव येथील सतीफाईल भागातील एका युवकाने परिसरात राहणाऱ्या एका युवतीसोबत काही महिन्या अगोदर प्रेमविवाह केला होता. याबाबत आज ते जबाब नोंदवण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाले होते. त्याचवेळी याची माहिती काही मंडळींना मिळाली असता त्यांनी तिथे येऊन युवकाशी वाद घातला व युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. नगर पोलीस स्टेशनला एक मिसिंग दाखल होते आणि त्या मिसिंगच्या अनुषंगाने तो मुलगा आणि मुलगी काल लग्न करून पोलीस स्टेशनला आले आणि त्या मुलीच्या घरच्याकडच्या लोकांना हे लग्न मान्य नव्हते, त्यामुळे त्याच्यावर इथून बाहेर गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. आरोपी अटक करण्याची प्रोसिजर चालू आहे. नेमके कोणते गुन्हे दाखल? त्याच्यावर गुन्हे कोणते दाखल? 307 प्रमाणे गुन्हा दाखल. काही राईटचे गुन्हे दाखल? मुलीवरही हल्ला करण्यात आला का? दोघांना? सर, हे दोन्ही भिन्न समाजाचे. हो, आंतरजातीय विवाह होता त्यांचा. आरोपी अटकेत आहेत सर? नाही. तब्बल 63 दिवसांनंतर बीड जिल्ह्यातील एसटी वाहतूक सेवा आता हळूहळू चालायला लागली असून अखेर वाहतूक पूर्वपदावर येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. पाटासिंगी, गेवराई, श्रागड, पाचोड, आडोळा, औरंगाबाद जाणारी बस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर, बीड औरंगाबाद. बीड विभागातील बीड, धारूर, परळी, आष्टी, पाटोदा या सर्वच, गेवराई या सर्वच आगारातनं जवळपास संचित आकडा जर बघितला तर 54 बसेस आता आपल्या या बीड विभागामध्ये धावत आहेत. या बसेस औरंगाबाद नगर, पुणे, परभणी, लातूर या मार्गावर आहेत प्रामुख्याने आणि याला एक चांगला प्रवाशांचा प्रतिसादही मिळतो आहे. कर्मचाऱ्यांची आता हळूहळू मानसिकता होते की त्यांनी कामावर परतावं, तर या 54 बसेस ज्या आहेत याच्यामध्ये नक्कीच अजून आज भर पडेल. कर्मचारी हे त्वरित हजर झालेत की त्याप्रमाणे अजून वाहतुकीचं नियोजन केलं जाईल आणि जास्तीत जास्त बसेस बीड विभागाकडनं सोडल्या जातील याचा आमचं
एक नियोजन तयार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून 39 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यापूर्वी 6 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 15 जागांसाठी 33 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सगळ्यांनी एकोप्याने येऊन या बँकेचं पॅनलने आघाडी करावी अशा प्रकारची भावना आमच्या सर्वांचीच होती आणि त्याला आम्ही 3 जागा देऊच केलेल्या होत्या. परंतु कुणाच्या तरी राक्षसी महत्वाकांक्षेपोटी ही निवडणूक लादली गेली आणि आपल्याला माहिती आहे की त्यांना आपण जिल्हा परिषदेमध्ये फार चांगलं स्थान दिलेलं होतं, कुकू संघामध्ये त्यांना स्थान दिलेलं होतं, बाजार समितीमध्ये सगळ्या बाजार समितीमध्ये त्यांना योग्य वाटा दिलेला होता आणि यामध्ये सुद्धा ते आम्ही काही देऊ इच्छित होतो. परंतु दुर्दैवानं त्यांनी पॅनल उभं केलं. आता आपण बघितलं असाल की 12 तालुक्यात ते मेळावे सुद्धा घेऊ शकलेले नाहीत. आता या विकास सेवा सुद्धा 12 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. जर बहुमतच आज आमचं झालं असेल तर कशासाठी त्यांनी अट्टहास केला हा एक पडलेला प्रश्न आहे समाजापुढं. आणि म्हणून उद्या आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये परवाचे तुम्हाला समजून की किती प्रचंड मताधिक्याने आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व हजारो लेकरांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाले असून पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई महानगरपालिका व ठाणे महानगरपालिका प्रमाणेच आता नागपूर महानगरपालिकेनेही 500 वर्ग फुटाच्या मालमत्ता धारकांची करमाफी करण्याचा निर्णय मनपाच्या कर आकारणी व कर संकलन समितीने घेतला आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनावर विचार विनिमय करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची मंत्रालय मुख्यालयात महत्वाची बैठक सुरू झाली असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नवीन काय आणि कुठले निर्बंध लागले पाहिजेत यावर विचार मंथन करण्यात येणार आहे. 5 जानेवारी रोजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी खुद ही माहिती आपल्या ट्विटद्वारे आज 12 वाजेच्या दरम्यान दिली. औरंगाबाद येथे 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला औरंगाबाद कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अनेकदा मुदत देऊनही संपकरी कर्मचारी कामावर परतत नसल्याने आता एसटी महामंडळाने एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी महामंडळाकडून 55,000 आंदोलकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला महामंडळाने कंत्राटी तत्वावर नव्या चालकांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. 4 जानेवारी रोजी पर्यटन विभागासोबत झालेल्या बैठकीत राज्यातील विविध प्रकल्पांबाबत तीर्थक्षेत्रांचा विकास आणि सुशोभीकरणाबाबत तसेच पर्यटकांच्या आनंदात भर पडावा याबद्दल चर्चा करण्यात आल्याची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.